स्टेशन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर महावीर गार्डनच्या अलीकडे ड्रेनेजचं काम सुरू आहे त्यामुळे गेले महिनाभर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे अत्यंत वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यानं ना स्थानिक नागरिकांना वळसा घालून यावं लागतंय तर काही वाहनधारक फेरा वाचवण्यासाठी उकरलेल्या रस्त्याच्या शेजारील चिंचोळ्या जागेतून वाहन दामटून नेत आहेत त्यातून दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत एक तर हा रस्ता तातडीनं खुला करा किंवा काही दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद तरी करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे कोल्हापुरातील स्टेशन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याला असेंब्ली रोड म्हणतात या रस्त्यावर गेले महिनाभर ड्रेनेजचं काम सुरू आहे त्यामुळे बसनबहा जवळ रस्ता पूर्णपणे उकरलाय अशा परिस्थितीत स्टेशन रोडकडून येणाऱ्या वाहनधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी दसरा चौक मार्गे फेरा मारून जावं लागतं रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालय उद्योग भवन दोन बँका यासह नागाळा पार्क ताराबाई पार्क यांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळं नेहमी या परिसरात वर्दळ असते पण गेले महिनाभर पर संथगतीनं काम सुरू असल्यामुळं हा रस्ता बंद आहे तरीही काही वाहनधारक लांबचा फेरा वाचवण्यासाठी रस्ता उकरलेल्या ठिकाणाहून एका चिंचोळ्या फुटपाथवरून गाड्या दामटतात वास्तविक दुचाकी कशी बशी जाऊ शकेल इतकीच जागा आहे पण तिथून तीन चाकी चार चाकी वाहनं नेण्याचा प्रयत्न होत असल्यानं वारंवार वार वाहतूक कोंडी होते त्यातून वादावादीचे प्रसंग घडत आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक आणखी वैतागले आहेत मुळात हे ड्रेनेजचं काम तातडीनं पूर्ण करावं किंवा काम पूर्ण होईपर्यंत रस्ता पूर्ण बंद ठेवावा अशी नागरिकांची मागणी आहे